आजची रेसिपी आहे लसणाच्या पातीचा ठेचा। ही पात हिवाळ्यामध्ये बाजारात सहज मिळते। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। पात स्वच्छ धुवून घेतलेली आहे। हिरव्या मिरच्या, एक कांडी लसूण घेतलेला आहे आणि शेंगदाणे घेतलेले आहेत। आता पात आपण कट करून घेऊयात। तुमच्याकडे पात नसेल तर इतर साहित्य वापरून पण ठेचा खूप छान होतो। तुमच्याकडे लसणाची पात नसेल तर लसणाची पात स्किप केली तरी चालेल, त्याऐवजी लसूण वापरला तरी चालेल। आता ही पात कट झालेली आहे। आता हिरव्या मिरच्यांना एक एक कट देऊन घेऊयात। आता मी लोखंडी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। तवा गरम झाला की त्यात 2 चमचे तेल घेतलेले आहे आणि त्यात हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे आणि हिरव्या मिरच्यांना छान परतून घेतलेलं आहे। आता त्यात शेंगदाणे पण घातलेले आहे, ते पण छान आपण तळून घ्यायचे आहे। शेंगदाणे छान तळून झालेले आहे। आता यात आपण कट केलेली लसणाची पात घालूयात आणि छान परतून घेतलेलं आहे। आता यात जाड मीठ चवीप्रमाणे टाकलेलं आहे आणि सगळं एकत्र केलं की त्यात सगळं एकत्र झालं की ते एका तांब्याच्या साह्याने लगेच वाटून घ्यायचं आहे। हा ठेचा गरम असतानाच तयार करायचा आहे। मिरच्या थंड पडल्या की तो लवकर होत नाही आणि आपला ठेचा तयार झालेला आहे। आता आपण बाजरीची भाकरीसाठी पीठ मळलेलं आहे। भाकरी भाजण्यासाठी तवा गरम करायला ठेवलेला आहे। आता भाकरी थापून घेऊयात। भाकरी तयार झालेली आहे। हा ठेचा आणि बाजरीची भाकरी खूप छान लागते। आता आपण भाकरी भाजून घेऊयात। आपली बाजरीची भाकरी पण तयारच झालेली आहे। हा ठेचा आणि ही भाकरी किंवा चपाती खूप छान लागते। तुम्ही ही रेसिपी नक्की तयार करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।